सर्वांना जय भीम जय भीम जय भीम जय भीम। आवाज नाही येत, आता येईल। तर मित्रांनो, आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि तुम्हा सर्वांना सरप्राईज, एक आम्ही विजिट देतोय, मी आणि माझा मित्र तेजस। हॅलो। आणि आमची टीम सगळीच इथे आहे आज। तर एक बाबासाहेबांचं नवीन गाणं, कालपासून आम्ही त्याच्या मागे लागलो त्या गाण्याच्या, आणि आमच्या झोप झाली नाही आहे सगळ्यांची, तरीही हे गाणं तुमच्यासाठी उद्याच्या उद्या आम्ही आणायचा प्रयत्न करतोय। अथक परिश्रम तेजसचे झालेले आहेत, म्हणजे लिटरली आत्ता ज्या वेळेला मी गायलं तर तेजस डबिंग करता करता झोपला होता, खरं तर गाणं बनवता, कारण का तो सकाळपासून त्याचा ट्रॅक आणि सगळं सुरू आहे। पण एक भन्नाट गाणं तुमच्या सर्वांसाठी आम्ही घेऊन येतोय, नक्कीच। तर तुम्ही तेजसचं मनोगत ऐका याच्याबद्दल। अरे बापरे, खरं तर सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। आज 14 एप्रिल सुरू झाली आहे आणि मला असं वाटतं उत्कर्ष की आपण त्यांचं गुणगान गाणारे गीत जे करतोय, yes. ते त्यांच्या ऍक्च्युअल परिश्रमांसमोर काहीच नाहीये, yes. त्यांनी जे परिश्रम घेतलेले आहेत आपलं संविधान लिहिण्यासाठी म्हणा किंवा जे काय आपल्या देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, किंवा काय म्हणतात, एक जे लोक पिछाडलेले होते मागे होते त्या लोकांना पुढे आणण्यासाठी जो काही त्यांनी संघर्ष केला, त्याच्या पुढे आपले कष्ट मला वाटते काहीच नाही। तरी सुद्धा 2 दिवस झाला मी या गाण्यावरती काम करतो आणि आज उत्कर्ष मुंबईला गेला होता कारण काही चॅनल्स वरती त्याचे इंटरव्ह्यूज आणि हे सगळं होतं, ते करून सुद्धा तो आला रात्री आणि लिटरली तो आत्ता मगाशी गायलाय, मला वाटतं 3 वाजेपर्यंत, 3:30 पर्यंत गात होता तो। तर खूप मजा आली आणि भन्नाट गाणं तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते उद्या आणि मला डेफिनेटली ही 100% गॅरंटी की हे गाणं ऐकल्यावरती तुम्ही नाचाल राहणार नाही, नाचणार म्हणजे नाचणार। तर उत्कर्ष आणि आदर्श या दोघांचं गाणं जेव्हा येतं त्यावेळेला खूप मजा येते आणि मला आज खूप छान संधी मिळाली की हे गाणं मला अरेंज करायला, रेकॉर्ड करायला मिळालंय। बरं, ह्या वेळेला मित्रांनो तुमच्याबरोबर शेअर करतोय मी की ह्या वर्षी असं वेगळं आम्ही काही गाणं करणार आहोत किंवा असा वेळ मिळेल आम्हाला वाटलंच नव्हतं। गाणी बरीच सुचली होती, गाणी बरीच लिहिण्यात आली होती, पण परवा मला हे गाणं सुचलं आणि मग आदर्शशी माझं डिस्कशन झालं आणि म्हटलं यार असंचं गाणं मला सुचलंय काय करायचं, तर म्हणाल नाही हे गाणं कर चांगलंय, आणि मग तेजसला कॉल केला, म्हटलं अरे यार इतने शॉर्ट टाइम पे हे गाणं करायचं तर कसं करूयात, तर तो म्हणाला की नाही आपण हे गाणं करूयात आणि मग हा संघर्ष आमचा सुरू झाला। थँक्यू कल्पेश, थँक्यू थँक्यू कल्पेश, राज इज हिअर टाइम्स ऑफ इंडिया। हॅलो हॅलो कल्पेश जी, हॅलो। तर हेच आता आपली सगळी मित्रमंडळी यांच्या सगळ्यांमुळेच हे होतंय शक्य। तुम्ही बघत असाल मित्रांनो, मी मुंबईला गेलो आलो पण हा दिवसभर इथे आज ट्रॅकचं काम चालू आहे आणि तो तितक्याच सिरियसली त्या गोष्टीला घेऊन तोही लागलेला आहे आणि ह्या सगळ्यांमुळेच अशा टीम असतील तरच हे करता येतं। म्हणजे इकडे बघा ही दोघं पण थांबली आहेत बिचारी, ह्या दोघांनाही जागावं लागलं आमच्यामुळे। तर तुम्हा सर्वांना आवडेल हे गाणं, उद्या आम्ही हे गाणं झाल्यानंतर उद्याच्या उद्या लाईव्ह आम्ही येणार आहोत हे रिलीज झाल्यावरती, कारण का उद्यापासून जयंती सुरू होईल, आपल्याकडे प्री आणि पोस्ट असा जयंतीची तयारी असते, तर प्री तयारी झालीच असेल, तर उद्या आमचा प्रयत्न असेल की उद्या दिवसात हे गाणं महाराष्ट्रभर पोहोचावं, तर आम्ही म्हणून आज आणि काल 2 दिवस कॉन्स्टंट जागतोय आणि हे गाणं वाजेल गाजेल तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे। तर उद्या ह्या गाण्याचं रिलीज आपण 100% करतोय। नाव भीमाचं ट्रेंडिंग हाय हे गाणं उद्या येतंय, नाव भीमाचं ट्रेंडिंग हाय, विजया आनंद आपल्या या यूट्यूब चॅनलवरती येईल, तर सर्वांनी उद्या हे गाणं नक्की बघावं। थँक्यू, थँक्स अ लॉट, थँक्यू। येस, स्टेजला आग लागते त्यांचं सॉंग आलं की बरेच कमेंट्स आले, तरी कमेंट्स मंगळवार हर्षद दादा भेटला थोड्याच वेळा घरी गेला, ओके भावा कडक खतरनाक लय भारी शिंदे जायचा नादच खोळा, ओके ऑलराऊंडर दादा थँक्यू, जय भीम जय भीम जय भीम जय भीम, गाजणार 14 एप्रिल गाणं वाजणार, ओके सर तुमचा डान्स पण खूप मस्त करता सर थँक्यू। हां तुम्हाला सांगायचं विसरलो मी, तर आत्ताच शूटिंग करून मी आलो, साम मराठीवरती आपला आणखीन एक कार्यक्रम येतोय 14 तारखेला, तोही बघा, युअर बिगेस्ट फॅन थँक्यू। सायली बनसोडे हॅलो हॅलो, अरे सगळ्यांना उठवलं की काय, आपण सॉन्ग एक नंबर असेल याची खात्री आहे, नेहा म्हणते, प्रमोद कांबळे
थँक्यू शिंदेशाही. अमृता शुभम कोणत्या चॅनलला आहे? विजया आनंद चॅनलवरती आहे ते. शुभम फोटोग्राफी युअर बिगेस्ट फॅन. ओके राजनिंदिनी स्टोर हॅलो. टू लाईन होऊन जाऊ द्या. वा वा, सगळ्याच लाईन तुम्हाला ऐकवण्यात येतील, कारण का उद्या परत मी मुंबईला जाणार आहे, तर उद्या हे गाणं करून मी मुंबईला निघेन. आणि हे गाणं रिलीज उद्याच्या उद्या आम्ही करायचा पूर्ण प्रयत्न करतोय. उद्या याचा मिक्सिंग मास्टरिंग, उद्याच शूटिंग, उद्याच सगळं करून ही सगळी टीम, म्हणजे हा तर बिचारा नांदेड वगैरे पासून आहे, हा तिथून आपलं शूटिंग करण्यासाठी बिचारा आलेला आहे. आय एम बिग फॅन ऑफ यू. तर सर्वजण हार्डवर्क करतायत, लेट सी हे यश मिळेल आम्हाला. तर उद्या हे गाणं रिलीज होत आहे, नाव भीमाचं ट्रेंडिंग आहे. चला भेटूया उद्या. येस, तर गुड नाईट म्हणत नाही आम्ही तुम्हाला, गुड मॉर्निंग म्हणतो. काय कमेंट्स बघ, मोठमोठे. अरे बहुत आ रहा है, बहुत आ रहा है, ऑल द बेस्ट. अरे शेफ दीपेश पण आलाय. हाय दीपेश. दीपेश एक उत्तम शेफ आहे, आता तो आउट ऑफ इंडिया गेलाय. आणि दीपेशच आता आलाय, तर दीपेश बद्दल दोन गोष्टी सांगतो मी तुला. तर दीपेश चा जो मेन्यू असतो, तर बऱ्याचशा मुंबईच्या किंवा आउट ऑफ मुंबई पण तो मेन्यू ठरवतो हॉटेलमध्ये काय बनवलं पाहिजे. आणि तो इतका क्रिएटिव्ह शेफ आहे. बरीच मंडळी, अमृता आहे शेफ. थँक्यू दीपेश, थँक्यू. वर्सटाईल इन्सेन, हॅलो दादा. हॅलो तेजस दादा, ग्रेट म्युझिशियन विथ अ ग्रेट वर्सटाईल सिंगर उत्कर्ष दादा, मीन्स कडक गाणं. येस हाय सनीश, सनीश हाय. थँक्यू सनीश. वर्सटाईल इन्सेन, सगळ्यांना बऱ्याच लोकांना यायचं रे लाईव्ह. आय मीन न्यूयॉर्क. दीपेश न्यूयॉर्क मध्ये. ओके दीपेश तू काय आणणार आहेस रे न्यूयॉर्क मधून? पण दीपेश तू आले आला ना, तू जे स्पेशल काय काय बनवतोस ना त्याची ट्रीट हवी आम्हाला. खरंय. अरे बहुत बहुत भारी बनवतो, बहुत भारी बनवतो, म्हणजे नक्कीच खायला लागणार आहे. तो तो मी म्हणे ना की तो एक अनटच्ड शेफ आहे. वा इतना भारी उसका है. हॅलो उत्कर्ष दादा, गुड नाईट. अरे कशाचं गुड नाईट, आमचं गाम जागणंच चालू आहे. वा इगली वेटिंग फॉर युअर सॉन्ग दादा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. घेरे कोण लाईव्ह? खूप लोकांनी रिक्वेस्ट टाकली. चलो लाईव्ह ले लेते हैं अभी. कोण आहे? नागेश शेवडे, वर्सटाईल इनसेन. किसी को तो लाईव्ह लिया जाएगा. चलो बहुत भारी बनाते हैं. थँक यू, मोठा फॅन आहे. थँक्यू साळवे संजना. शुभम आला बघ, शुभम पण. शुभम झोपला नाही का? शुभम नाही झोपला. चल एक व्ह्यू रिक्वेस्ट. अरे बाप, बहुत है भैया, किसको लिया जाए. चला या आता सकाळ सकाळी. मला वाटतं आता घरी जाता जाता पेपरची लाईन मी टाकतो आणि हा दुधाची लाईन टाकतो. हॅलो कसा आहेस दादा? अरे एकदम मस्त. ऍक्च्युली लाईट ऑफ आहेत. चला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आम्हाला बघताय हीच महत्वाची गोष्ट आमच्यासाठी. मी तुमची बिग बॉस पासून जी फॅन आहे ऍक्च्युअली, म्हणजे बिग बॉस पासून नाही आधीपासूनच. थँक्यू. पण बिग बॉस खूप जास्त आवडलेला मला हा सीझन. थँक्यू. आणि तुमचं ते सॉन्ग मला खूप आवडतं, प्रियतमा मूवी मधलं. थँक्यू, थँक्यू. तुम्ही दोन लाईन बोलाल का प्लीज? नाही नाही, आता तू लाईट बंद केलीस ना, आता काहीच नाही. मी आत्ताच गायलोय आणि आमच्या झोपा दोन दिवस झाले नाही झाले. आणि ट्रॅव्हलिंग पण चालू आहे का आमचं, मुंबई पुणे, मुंबई पुणे आमचं झालं. तर मी कल गाणं आ रहा है हमारा वो देखो. उद्या वेटिंग फॉर दॅट. तरी मी बोलली म्हणजे नेक्स्ट ब्लर इयरला येतच ना सॉन्ग शिवजयंती. ह्या वर्षी आमचा प्लॅन नव्हता, कारण का तो वेळ जो द्यायचा होता, तर बऱ्याचशा गोष्टीचे शूटिंग सुरू आहे बऱ्याचशा चॅनल, म्हणून आम्हाला वेळच नाही मिळाला की नवीन ट्रॅक. कारण काय होतं ना, करायचं म्हणून करायचं असं करायचं नव्हतं आम्हाला पूर्ण. येस, पण मग झालं काय, हे गाणं सुचलं आणि हे असं झालं की नाही इसको करणारही आहे, म्हणून आम्ही आता त्याच्या मागे लागलो. पण तुम्ही कोणतंही गाणं लाईक नॉर्मली पण असं लगेच ऑन द स्पॉट गायला तरी ते छानच वाटतं. नाही, हे गाणं तुम्हाला आवडणार सगळ्यांना. हो आम्ही शेअर करू. येस, आता बरीच लोक आलेत आपल्याकडे लाईव्ह साठी, तर मी सगळ्यांबरोबर लाईव्ह जातो.
थँक यू. ठीक ओके आहे, थँक्यू मॅडम, बाय बाय. बाय. कैसे निकाला जा रहा है ते खाली प्लस ले ले ओके आधी से कट डाले सर त्याच्यावरच परत कोण आहे आता कोणाला भेटायचं विकास वानखेडे राम टेके चेतन वाह 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 काय रस्ता दाखवलाय वाह वाह. हॅलो. अरे हॅलो 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. जय भीम दादा. जय भीम जय भीम. काय करताय, कुठे चाललात तुम्ही सकाळी वॉकिंगला? हा सर. आता कुठे एक्सरसाइज कराय, वॉकिंगला निघाली काय? हा सर, कुठे वॉकिंग निघाले? हो सर, रनिंगला जाणार होतो. वा 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 वा, तुमची रनिंग सुरू झाली, आमची स्लीपिंग नाही अजून. हा सर, खूप तुमचे गाणे खूप आवडतात सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान छान छान, तुम्ही एक्सरसाइज करताय हे ऐकून खूप चांगलं वाटलं. व्हेरी गुड हो सर. सर आपलं गाणं कधी येणार आहे? उद्या 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 दिवसभरामध्ये, उद्या आता जितक्या लवकर हे होईल सगळं फायनल तसं उद्या रिलीज करू. आत्ता तर मी गायले कारण का मी मुंबईला होतो आणि दिवसभर काम चालू होतं, तर 2 दिवसामध्ये आम्ही हे गाणं बनवलंय, तर उद्या ते गाणं रिलीज होईल. कसंही करून आम्ही तुमच्या सर्वांसाठी उद्या हे गाणं रिलीज करणार, म्हणजे करणार. हो सर, नक्की नक्की आवडला सर. ओके हो सर, थँक्यू. छान एक्सरसाइज करा, बाय बाय. हो बोल, आता कोणाला घ्यायचंय लाईव्ह? लास्ट लागेल चेतन रामटेके यांना घेऊ. जय भीम दादा. जय भीम जय भीम. कुठे चालला तुम्ही गाडी घेऊन? आता कंपनी मध्ये आहे, नाईटला ड्रायव्हिंगला असतो. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. झोप झाली का नाही रे? झोप झोपता की नाही तुम्ही? झाली झाली झोप. हो, थकलं तर आहे आहे, कंपनी चाय वगैरे सगळं देते. व्हेरी गुड. झोपायचं थोडस? हो हो, आता जायचंय, आता जयंतीची तयारीची जायचंय, आता बोलवले 5 वाजता. वा वा वा, व्हेरी गुड, छान आहे छान. आता सगळे कार्यक्रम. माझं गाव नागपूर, मी तर उल्हासनगर बदलापूरला राहतो. व्हेरी गुड. बदलापूर राऊत त्यांच्याकडे असतो ना, प्रवीण राऊतच्या इकडे असतो. नाही, आपलं ते वामन मात्रे आहेत ना त्यांच्या इथं. अच्छा, त्यांच्याकडे का? व्हेरी गुड. हा, आता कदाचित दादा येत आहेत वाटतं ना बदलापूरला. बघू तारीख कुठली, आनंद दादा तारीख कुठली काय फिक्स झाली माहिती नाहीये, कळेल आपल्याला सगळ्यांना. अच्छा, नाही ते बोलत होते रॅली वगैरे झाल्यानंतर ते ठरवलं, बोलत होते मोठा ऑर्केस्ट्रा ठेवलंय, बोलले दादा येणार आहेत बोलले. बघू काय, अद्याप तर काय कन्फर्म कुठलं नाहीये, पण बघू. अच्छा अच्छा, बाकी कसं चाललंय दादा? चाललंय 2 दिवस जागण. तर आता मी CGL त्यांना लाईव्ह घेतो कुठे ते. ओके ओके चालेल सर, चालेल. काळजी घ्या तुम्ही. थँक्यू सर. बाय 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 सर. पण दीपेशला घेऊया का लाईव्ह न्यूयॉर्क चे? तिकडे दिवस असतो. हाय हाय दीपेश. हाय अवई, मजेत मजेत मजेत. मस्त, कधी येणार आहेस इंडियाला? आता तर आहे, तरी पण 2 वर्षासाठी इकडे आलोय मी. अरे बापरे, म्हणजे तू जयंतीच काय तयारी झाली? हा, इकडे आहे, कोलंबियाला आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटीला आहे, जाणार आहे मी, प्रोग्राम आहे तिकडे. वा वा वा, व्हेरी गुड. अच्छा, चांगले चांगले. चला उद्या गाणं रिलीज झाल्यावरती साथ लाईव्ह येतो आम्ही. ओके ओके. हो हो दादा, नक्की बघूया तुमचं गाणं.